नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील तलासरी डहाणू भागात गुरुवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे 3 जोरदार धक्के बसले। 3.8 रिश्टरच्या या भूकंपाने डहाणू तालुक्यातील एकाचा बळी घेतलाय। रिशा मेघवाले असे त्याचे नाव आहे। पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या भागात भेट दिली असून मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखाची मदत जाहीर केली आहे। नागझरी वसावला पाडा येथील रिशा हे शेतावरील घरात झोपले होते। भूकंपाच्या धक्क्याने घर त्यांच्या अंगावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला। तलासरी डहाणू परिसरात गुरुवारी रात्रभर छोटे धक्के बसत होते, त्यात 1:03 3.8 रिश्टरचे लागोपाठ बसलेले धक्के जोरदार होते। या धक्क्याने सवणे गावातील अनेक घरांना तडे गेले। भूकंपाने तालुक्यातील 75 शाळा 52 अंगणवाड्यांना तडे गेलेत। या शाळा अंगणवाड्यांना तंबू टाकण्यासाठी महसूल विभागाने ताडपत्र्या पुरवल्या, पण त्या ताडपत्र्यांचे तंबू अजून तयार झालेले नाही। अंगणवाड्यांना तंबू बनवून देण्याबाबत ग्रामपंचायतींना विनंत्या करण्यात आल्या। याबाबतची 2 पत्रे ही तहसील गट विकास अधिकाऱ्याने दिली, पण त्यांनी दखल घेतली नाही। तलासरीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव यांनी सांगितले की अंगणवाड्यांना तंबू बांधून देण्याबाबत 2 पत्रे पंचायत समितीच्या मीटिंग मध्ये देण्यात आली आहेत। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।